ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यातून आपली एक छबी त्यांनी प्रत्येकाच्याच मनात उमटवली, तर राजकीय भाषणातून आपली परखड भूमिकाही ते मांडताना दिसले. राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपल्या भूमिका प्रत्येक वेळी परखडपणे मांडल्याच, पण त्यांची एक भूमिका त्यांनी घेतली आणि त्याची चर्चा आता सध्या जोरदार होताना दिसते. तर झालं असं, सोमवारी एका खासगी कार्यक्रमासाठी साताऱ्यातल्या कराड मध्ये ते आले होते. त्यांचा शिवप्रताप हा चित्रपट देखील नुकताच प्रदर्शित झालाय. तर या खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते संवाद साधत होते आणि त्याच वेळेला माध्यम प्रतिनिधींनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला. त्यावर खासदार अमोल कोल्हे पत्रकारांच्याच वर भलतेच भडकले आणि थेट त्यांनी तेथून निघण्याचा पवित्राही घेतला. राज्यातल्या एकूण आताच्या सरकारबद्दल आपलं काय म्हणतो? सर शिवप्रताप गरुडच्या बद्दल तेच बोलायला विषय कशाला असंच म्हणजे. अरे गरुडच्या बीच विचार काय बोलतो? हा साहेब. खासदार अमोल कोल्हे यांची ही कृती सध्या चर्चेत असून त्यांनी राजकीय प्रश्नावर भाष्य करणं का टाळलं याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. आता तुमचं कोल्हे यांच्या या कृतीवर काय मत आहे याबद्दल आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा, आणि त्यांनी असं का केलं असेल असं तुम्हाला वाटतं हे देखील आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतसाठी साताऱ्याहून व्हिडिओ सौजन्य प्रमोद सुकरे यांच्यासह मी ध्रुवा दळवी. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत कोल्हापूर हे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा.